श्री स्वामी समर्थ। इथे आपल्याला स्टार्टिंगला 242 242 चेन्स घ्यायचे आहेत। मी व्हिडिओमध्ये लहानशी बॉर्डर पट्टी दाखवत आहे, पण तुम्ही स्टार्टिंग करताना 242 चेन घ्यायच्या आहेत। 3 फीटसाठी एवढ्या चेन लागणार आहेत। दोनशे बेचाळीस चैन झाल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगच्या 3 चैन स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या चैनीपासून आपण डबल क्रोशे विणायला स्टार्ट करणार आहोत। टोटल आपल्याला 3 चैन आणि 239 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। टोटल 240 डबल क्रोचेट म्हणजे 240 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। प्रत्येक चैनवर आपण एक एक डबल क्रोचेट घेणार आहोत। इथे मी लहानशी पट्टी बनवलेली आहे। तुम्हाला टोटल 240 डबल क्रोचेटची पट्टी आहे, 3 चैन आणि 239 डबल क्रोचेटची। आता सेम डिझाईन आपण दुसऱ्या लाईनला सुद्धा विणणार आहोत। 3 चैन डिझाईन टर्न करायची आहे 3 चैन नंतर आणि पुन्हा 239 डबल क्रोचेट घ्यायची आहेत। टोटल 240 डबल क्रोचेट। प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। इथे ग्रीन कलरच्या 2 लाईन्स विणून घ्यायच्या आहेत 240 डबल क्रोचेटच्या। त्यानंतर 1 चैन घ्यायची आहे आणि इथे आपण धागा कट करू। त्यानंतर मी इथे आता आपण ही डिझाईन विणलेली आहे ग्रीन कलरची ही। त्यानंतर आपल्याला रेड कलरची डिझाईन विणायची आहे। इथे आपण शेवटी 1 चैन घेतला आहे आणि धागा कट केलेला, त्या डबल क्रोचेटवर आपल्याला रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे। सुरुवातीला 1 स्लिप स्टिच आणि 3 चैन घ्यायच्या आहेत, 1 2 3 चैन। डिझाईन टर्न करायचे आहे आणि ग्रीन कलरचे 3 डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि तिसऱ्या आणि चौथ्या डबल क्रोचेटच्या मधोमध आपले 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। रेड कलरचे 3 डबल क्रोचेट झाल्यानंतर पुन्हा ग्रीन कलरचे 3 डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि मधोमध आपल्याला 3 डबल क्रोचेट रेड कलरचे घ्यायचे आहेत, 2 आणि 3। पुन्हा ग्रीन कलरचे 3 डबल क्रोचेट स्किप करायचे आहेत आणि रेड कलरचे 3 डबल क्रोचेट विणायचे आहेत, 2 3।
इथे मी संपूर्ण पट्टीला रेड कलरचे 3-3 डबल क्रोचेट विणून घेतलेले आहेत। शेवटी 3 डबल क्रोचेट रेड कलरचे झाल्यानंतर इथे आपल्याला शेवटी ग्रीन कलरचे 3 डबल क्रोचेट बाकी राहतात, त्यामध्ये आपल्याला 1, 2 आणि तिसरा जो डबल क्रोचेट आहे त्यावर रेड कलरचा आपल्याला 1 डबल क्रोचेट घ्यायचा आहे। नंतर पुन्हा 3 चैन डिझाईन टर्न करायची आहे आणि जो पहिला गॅप आहे या पहिल्या गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोचेट घेणार आहोत। त्यानंतर या रेड कलरच्या प्रत्येक डबल क्रोचेटवर आपण 1-1 डबल क्रोचेट घ्यायचा आहे, प्रत्येक डबल क्रोचेटवर 1-1। इथे मी रेड कलरच्या प्रत्येक डबल क्रोचेटवर 1-1 डबल क्रोचेट घेतलेला आहे। शेवटी पुन्हा आपण 1-1 डबल क्रोचेट घ्यायचा आहे उरलेल्या 3 डबल क्रोचेटवर रेड कलरच्या। आणि हा जो लास्ट गॅप आहे या लास्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, 1, 2, 3। फर्स्ट आणि लास्ट गॅपमध्ये आपल्याला 3-3 डबल क्रोचेट घ्यायचे आहेत आणि प्रत्येक डबल क्रोशेवर 1-1 डबल क्रोचेट। त्यानंतर पुन्हा 1 चैन इथे रेड कलरचा धागा कट करून घ्यायचा आहे। इथे आपण ही वरची डिझाईन बनवून घेतलेली आहे, आता आपण ही रेड कलरची दुसरी डिझाईन बनवून घेणार आहोत। इथे मी फक्त जो स्टार्टिंगचा डबल क्रोचेट आहे ग्रीन कलरचा जिथून आपण चैन स्टार्ट केले आहे तिथून 1 सिंगल क्रोचेट घ्यायचा आहे रेड कलरचा आणि 2 चैन। त्यानंतर ग्रीन कलरचा 1, 2, 3 डबल क्रोचेट स्किप करायचा आणि तिसऱ्या आणि चौथ्या डबल क्रोचेटच्या मधोमध 3 रेड कलरचे डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। पुन्हा 1, 2, 3 ग्रीन कलरचे डबल क्रोचेट स्किप करायचे आणि रेड कलरचे 3 डबल क्रोचेट विणायचे। पुन्हा ग्रीन कलरचे 3 डबल क्रोचेट स्किप करायचे आणि रेड कलरचे 3 डबल क्रोचेट विणायचे, 1, 2 आणि 3। पुन्हा इथे मी 3-3 डबल क्रोचेट रेड कलरचे विणून घेतलेले आहेत। शेवटी आपल्याला ग्रीन कलरच्या या एक शेवटच्या डबल क्रोचेटवर 1 डबल क्रोचेट रेड कलरचा घ्यायचा आहे। डिझाईन टर्न करायची आहे आणि या पहिल्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोचेट रेड कलरचे घ्यायचे आहेत। 2 डबल क्रोचेट घेतल्यानंतर पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये आपण 3-3 डबल क्रोचेट घेणार आहोत। आधीच्या डिझाईनमध्ये रेड कलरच्या आपण 1-1 डबल क्रोशे प्रत्येकावर घेतलेला होता प्रत्येक डबल क्रोचेटवर, इथे आपण प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोचेट घेणार आहोत।
इथे लास्ट गॅप मध्ये तीन डबल घ्यायचे आहेत, त्यानंतर एक चेन आणि इथे रेड कलरची डिझाईन कंप्लीट झालेली आहे। इथे आपण ही डिझाईन विणून घेतलेली आहे रेड कलरची। आता त्यानंतर आपल्याला ग्रीन कलरची डिझाईन विणायची आहे। इथे स्टार्टिंगचा जो पहिला डबल क्रोचेट आहे रेड कलरचा, तीन चेन ज्या आपण घेतलेल्या त्यावर आपण ग्रीन कलरचा धावा जॉईन करून घेऊया। पहिली एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, स्लिप स्टिच आणि एक दोन तीन चेन, त्यानंतर आपल्याला पुन्हा या प्रत्येक गॅपमध्ये ग्रीन कलरचे तीन तीन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत, दोन आणि तीन। नंतर पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोचेट। पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोचेट। इथे मी सगळ्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोचेट घेतले आहेत, त्यानंतर दोन डबल क्रोशे स्किप करायचे आहेत रेड कलरचे, आणि या शेवटच्या डबल क्रोचेटवर आपण ग्रीन कलरचा एक डबल क्रोचेट घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा तीन चेन डिझाईन टर्न करायची आहे, आणि या पहिल्या गॅपमध्ये आपण इथे दोन डबल क्रोचेट घेणार आहोत, तीन चेन आणि दोन डबल क्रोचेट, असे टोटल तीन डबल क्रोचेट झाले। त्यानंतर आपण पुढच्या प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट घेणार आहोत, जे आपण तीन तीन डबल क्रोचेट गॅपमध्ये घेतलेले आहेत ग्रीन कलरचे, त्या प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। इथे मी शेवटपर्यंत एक एक डबल क्रोचेट विणून घेतलेला आहे। शेवटचे बाकी राहिलेले डबल क्रोचेट पण विणून घेऊ। त्यानंतर लास्टला जो हा गॅप आहे, या गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोचेट घेणार आहोत, एक दोन तीन। पहिल्या गॅपमध्ये आणि लास्टच्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोचेट घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा तीन चेन डिझाईन टर्न करायची आहे, आणि या सगळ्या डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट घ्यायचा आहे। प्रत्येक डबल क्रोचेटवर एक एक डबल क्रोचेट विणायचा आहे। इथे आपल्याला ग्रीन कलरच्या पाच लाईन्स विणून घ्यायच्या आहेत। इथे मी तीन फीटची ही बॉर्डर पट्टी विणून घेतलेली आहे, तोरण पट्टी ही 36 इंचाची आहे, 36 इंची। इथे आपण एक एक डबल क्रोचेट प्रत्येकावर घेतलेले असे लाईन्स विणले आहेत ग्रीन कलरचे, एक दोन तीन चार पाच।